नोटाबंदी होऊन अनेक महिने उलटूनही नगरमधील कांदा व्यापाऱ्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या जवळपास 1 कोटी रकमेच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या कांदा व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून मुदत संपूनही अनेक ठिकाणी 500 आणि 1000 नोटा सापडल्याच्या घटना ताज्या असतानाच नगरमध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली। सावेडी उपनगरातील संजय नामदेव शेलार वय वर्ष 48 यांच्या बायजाबाई सोसायटीच्या नामदेवनगरमधील नामदेव कृपा बंगल्यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजली होती आणि त्यानुसार सकाळी 11 सुमारास पोलीस पथकाने शेलार यांच्या बंगल्यावर छापा टाकत बंगल्यातील एका बॅगमध्ये ठेवलेल्या 60,26,000 रुपये किमतीच्या 1000 रुपयांच्या तर 39,72,500 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या नोटा अशा एकूण 99,98,500 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा हस्तगत केल्या आहेत। या प्रकरणी पुणे येथील आयकर विभागाचे अधिकारी राऊत यांना माहिती देण्यात आली असून शेलार यांचा जबाब नोंदवून त्याबाबतची माहिती या विभागास पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना समन्स बजावून बोलावून कायदेशीर चौकशी करण्यात येणार आहे। आज दिनांक 21/5/2017 रोजी बातमीदारावर बातमी मिळाली की संजय नामदेव शेलार राहणार संत नामदेव नगर सावेडी अहमदनगर याच्याकडे भारतीय चलनातून बाद झालेली आणि जवळजवळ 1 कोटीची रक्कम याच्याकडे आहे अशी माहिती मिळाली नाही, खात्रीशीर माहिती मिळाली नाही। सदर बातमीचा असे माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्री घनश्याम पाटील साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अक्षय शिंदे साहेब नगर शहर विभाग यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI नारायण वाखारे माझे सहकारी API कैलास देशमाने भिंगारकॅम पोलीस तसेच स्टाफ पोलीस नायक राजेंद्र सुद्री PC सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोखले असे यांना बोलवून व बातमीदारांना सदर बातमीचा आशय कळवून पंचांना ते पंचवणूक येण्यास तयार झाले। आम्ही पंच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांच्या घरामध्ये पलंगाच्या बाजूस एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये 1000 रुपये दराच्या व 500 रुपये दराच्या चलनातून बाद झालेल्या नोटांचे बंडल मिळून आले। त्याची मोजमाप केली असता ती एकूण रक्कम 99,98,500 रुपये मिळालेली आहे। ती पंचांसमक्ष जप्त करून संजय नामदेव शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। योग्य ती कारवाई करीत आहोत। कुठे झाली कारवाई? ही सावेडी संत नामदेव नगर नामदेव कृपा बंगला सावेडी यांच्या घरामध्ये झालेली आहे। पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना ठाण्याचे पोलीस निरीक्षक NJ वाखारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार कॅम्प ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमाने सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे पोलीस नाईक विश्वास गाजरे पोलीस नाईक संजय चोरडिया पोलीस नाईक सुद्रिक पोलीस नाईक जगताप पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले पोलीस कॉन्स्टेबल भास्कर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे पोलीस कॉन्स्टेबल नितीन भताने सोनवणे गवांदे हरुण शेख आदींनी कारवाई पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक NJ वाखारे हे करत आहेत। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात SNN मीडिया अहमदनगर।